आपण पाहताय एसबीएन मराठी, मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथे आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिस. राज्यातील एकमेव काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांचं दिल्लीतील मेदांता हॉस्पिटलमध्ये निधन. धानोरकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. शेतकऱ्यांना मोठा दिलासा, 1 रुपयात मिळणार पीक विमा. अर्थसंकल्पातील घोषणेला मंत्रिमंडळाची मंजुरी. मान्सून पूर्व पावसाची सांगली शहरासह परिसरात जोरदार हजेरी. उकाड्यापासून सर्वसामान्य नागरिकांना मिळाला दिलासा. पीएम किसानच्या धर्तीवर राज्यात नमो शेतकरी योजना. शेतकऱ्यांच्या खात्यावर 6,000 रुपये, 1 रुपयात पीक विमा. सांगलीच्या शिराळा तालुक्यात पश्चिम भागात धुळवा भात पेरणीची सुरुवात. शिवार भात पेरणीनं गजबजले. आंदोलक पैलवान यांचे पदक गंगेत करणार विसर्जित. केंद्र सरकारचा निषेध म्हणून आंदोलकांची भूमिका. गौतमी, तुझ्या इच्छा अटी सर्व मान्य. बोल तू होते का माझी परी. बीडच्या तरुणाचे गौतमीला पत्र. अजित पवारांचा मोदींना पाठिंबा. शरद पवार सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध अजित पवारांचे मत वेगळे. मोदींना पाठिंबा देत नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावर म्हणाले, नवीन इमारतीची गरज होती. शिंदे गटाचे काही खासदार भाजपच्या तिकिटावर लढण्यास इच्छुक. जयंत पाटलांचा मोठा दावा. मुस्लिमांविरुद्ध द्वेष ही फॅशन झालेली आहे, जे सरकार सिनेमाच्या माध्यमातून पसरवत आहेत. नसरुद्दीन शहांनी साधला पंतप्रधान मोदींवर निशाणा. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथे आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिस.